पहिल्याच चेंडूवरती मोठा तडाखा आणि बळीची टाळी दिली जाते। आणि दुसऱ्या चेंडूवरती खिलाडी के मस्तक पर फ्लॅट छक्के की दस्तक। आणि या वेळेस दुसरी बळीची टाळी, इथे आपण पाहिलं तर सचिन भगतला देखील गोल्डन डक्टस। एक चांगला चेंडू नक्कीच आपण पाहिलं तर पहा षटकार खेचला गेला होता दुसरा। यावेळेस एक अक्रॉस, यावेळेस देखील मोठा तडाखा धरलाय। अगदी आपण पाहिलं तर चेंडूचा पाठमोरा मयूर भिलारे करत असताना दिसून आला, परंतु पाठमोरा या ठिकाणी दिसून येतोय अपुरा चौका। यावेळेस फुल देखील चांगला चेंडू आहे, चेंडू हातामध्ये आकाश धवन यांच्या फेकी सुरेख आहे, परंतु अपील अपील आणि अपील त्या ठिकाणी मागे। दिनेश मालपोटे यावेळी दिशा दर्शवली, परंतु आपण पाहिला चेंडू बराच काळ हवेमध्ये होता आणि दोन्ही खेळाडूंच्या मधोमध डेफिनेटली म्हणावं लागेल। यावेळेस पुन्हा एकदा मोठा तडाखा, त्या ठिकाणी खेळाडू असेल तरी तो बनेल दर्शक डेफिनेटली। दर्जेदार षटकाराचे दिवाने चेरन साठावा, धावफलकावरती 29। तडाखा नक्कीच आपण पाहिला तर पहा एका बाजूने एका एंडने धनंजय काळे नक्कीच चौकार षटकारांची वर्षा करतोय। पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तिथे देखील दोन बळी टिपले गेले, परंतु धनंजयने पहिल्या चेंडूवर फलकावरती 31 31 धावा आहेत दोन विकेट्सच्या मोबदल्यामध्ये, इतिहास मी सांगेल। परंतु इतिहास सांगण्यापूर्वीच ज्या खेळाडूचं नाव घेणार होतो त्याला दिली आहे उत्तुंग। आत्ता 42 झालेत, अगोदर 36 होत्या। षटकार जमा केला संघाच्या खात्यामध्ये आणि नक्कीच 2007 D20 विश्वचषक सर्वांनी पाहिला, त्यामध्ये एक भारतीय गोलंदाज असा होता की तो सर्वात जास्त आक्रमक होता। नाम दिले षटकाराची। यावेळे देखील पहा चांगला चेंडू आहे, अगदी मिळाली यावेळेस संधी आणि संधीचं सोनं केलं जाते। मैदानाला अगदी गुदगुल्या करून चेंडू सी होती। चार षटकांच्या समाप्तीनंतर 47-47 दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये। यावेळेस पुन्हा एकदा धनंजय काळेच्या बॅटमधून मोठा तडाखा आलाय आणि पंच कळवतील निर्णय। हो, इथे मैदानाच्या आतमध्ये डेफिनेटली बॅट चिकडा और इस बार कहना पडेगा की 57 धावा आहेत पाच षटकांच्या समाप्तीनंतर तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये। यावेळेस आपण पाहिलं तर बॅटची कडा होती एक, यावेळेस लोवर फुल टॉस होता, मोठा तडाखा दिला त्या ठिकाणी आदेश ठाकूर, पुन्हा एकदा धावेल पळेल, परंतु तो बनेल तिथे दर्शक आणि दर्शक। यावेळेस पुन्हा एकदा मोठा तडाखा दिला, अगदी आपण पाहिलं तर उंची देखील आहे आणि लांबी देखील भरपूर आहे। अगदी आपण पाहिलं ना 69 जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत आणि चार गडी गमावले गेले। पहिल्या चेंडूवरती रिव्हर्सचा प्रयत्न केला, अगदी आपण पाहिलं तर दिशा दर्शवली गेली नक्की धावा, जोपर्यंत पंच कळवणार नाही तुम्हाला धावत पळत तर यायचंच आहे आणि इथे दोन धावा संघाच्या खात्यामध्ये पहिल्या चेंडूमध्ये जमा केला। परंतु इथे खिलाडी के मस्तक पर दुसऱ्या चेंडूवरती दस्तक। यावेळेस रिव्हर्सचा प्रयत्न केलाय, स्विच हिट नक्कीच केली आहे, चेंडूला दिशा देखील दर्शवली आहे आणि चार धावा संघाच्या खात्यामध्ये जमा केल्या गेल्या। यावेळी देखील रिव्हर्सचा प्रयत्न केला, खेळाडू त्या ठिकाणी आहे परंतु त्या चेंडूला तो सीमारेषेच्या पलीकडे जा। यावेळेस अगदी आपण पाहिलं तर लोअर फुल टॉस होता, खेळाडू त्या ठिकाणी ऋतिक तारू धावेल पळेल, परंतु फक्त आणि फक्त चेंडू सीमारेषेच्या पलीकडून उतरून आणेल। महेश ठोसर या ठिकाणी चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते, परंतु आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती आपण आव महेश गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो। इथे देखील समोरच्या दिशेने मोठा तडाखा धरला, मिस टाइम स्ट्रोक फटका फसला आणि डेफिनेटली बडी मचली। आणि यावेळेस जयेशने देखील चेंडूला आदेश दिलाय आणि आदेश ठाकूर देखील आपण पाहिला।
यावेळेस पुन्हा एकदा मोठा तडाखा केला, मिळाला चेंडू रडार मध्ये, तर चौकारासाठी इथे देखील फरार केला जातोय। ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं गेलं आणि इथे सिद्धार्थ 24 चेंडूंमध्ये 31 धावांची गरज, 24 मध्ये 31। इथे देखील चांगला चेंडू होता, भन्नाट वेग इथे पाहायला मिळाला, पुन्हा एकदा गोलंदाज चेंडूवरती ताबा मिळवतोय आणि चेंडू निर्धाव आहे, केवळ 3। यावेळेस लोअर फुल टॉस होता, मिस टाइम स्ट्रोक नक्कीच म्हणला तरी चालेल, परंतु टप्पा चांगला मिळाला त्या चेंडूला आणि सीमारेषेच्या पलीकडे इथे गती परिवर्तन तुमच्याकडे असेल तर माझ्याकडे भरपूर परिपूर्ण संपूर्ण असतील अर्धा डझन दर्शकों से जा जोडी। पंधरा धावांची गरज, 54 धावा धावपळका वरती आहेत एक। हो इथे आपण पाहिलं तर पहा कन्फ्यूज केलंय गोलंदाजाला, अगदी आपण पाहिलं तर सचिन पुन्हा एकदा यावेळेस मोठा तडाखा दिला, खेळाडू त्या ठिकाणी असेल आणि त्याच्या मस्तकावरती पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट फ्लॅट षटकाराची दस्तक आहे, चेरन षटकार। आता शेव 61 धावा धावपळका वरती आहेत, 9 चेंडू मध्ये 8 धावांची गरज। इथे चेंडू गॅप मध्ये टोलावलाय, अगदी आपण पाहिलं तर नक्कीच डीप बॅकवर्ड पॉइंटला सचिन दुधारेला आपण पाहतोय, चांगलं क्षेत्ररक्षण नक्की त्याच्या माध्यमातून तिथे केलेल्या स्पर्धेमध्ये नक्कीच धुमाकूळ आणि क्रिकेटची कारकीर्द करत असतात आणि त्या ते युनिफॉर्म ते बॅग ते शूज आणि त्या नक्कीच आउट आउट आहे, नाबाद आहे, 4 चौकार आणि 3 षटकार आहेत गणेश तिवारी समोर। यावेळेस लोअर फुल टॉस मिळाला आणि सामना MS धोनीच्या स्टाईल मध्ये संपवलाय, अगदी आपण पाहिलं तर 21 चेंडू मध्ये लाला दौंडला देखील आपण पाहिलं तर 49 धावा केल्या, टांग ठरतोय स्वराज्य क्रिकेट क्लब उर्से मावळ, अभिनंदन असणार आहे। पराभूत संघाचं देखील आपण पाहिलं तर कौतुकच असेल कारण चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील केला गेला।